या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। आरोग्य सुविधा देण्यासाठी असमर्थता दाखविणाऱ्या सिडको प्रशासनाविरुद्ध नागरिकांनी सिडको वाळूज महानगर कार्यालयासमोर दशक्रियाविधी आंदोलन करून सोमवारी निषेध व्यक्त केला। वाळूज औद्योगिक वसाहतीलगत कामगारांच्या आवाक्यात निवारा मिळावा म्हणून सिडको विकास महामंडळाने सिडको वाळूज महानगर प्रकल्प हाती घेतला होता। या प्रकल्पात कामगारांचे उत्पन्न लक्षात घेऊन LIG आणि MIG स्कीम अंतर्गत घरांची उभारणी केली होती। या स्कीम मधील नागरिकांना पिण्याचे पाणी, भाजी मंडई यासह आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। मात्र गेल्या काही वर्षांपासून सिडकोने नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह इतर मूलभूत सोयी सुविधांसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे। दरम्यान सिडको प्रशासनाने आरोग्य सुविधेसाठी MGM मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल संचलित आरोग्य केंद्र सुरू केले होते। जगभरात तसेच आपल्या देशासह राज्यात कोरोना संसर्गाचे थैमान सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे बंद पडलेले आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे विभाग प्रमुख दत्तात्रय वरपे यांनी लावून धरली होती। त्यांनी दिलेल्या निवेदनाकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे दत्तात्रय वरपे यांनी सिडको प्रशासनाचा निषेध म्हणून दशक्रिया विधी आंदोलन केले। यावेळी पुरोहित म्हणून विष्णुदास पाटील, वारिक मुंजाहरणे आदींची उपस्थिती होती। चंद्रकांत चाबुकस्वार, AIN, वाळूज महानगर।